धार्मिक विधी आटपून निघालेल्या जैन मुनींना मारहाण केल्याची घटना शिरूर तालुक्यामध्ये समोर आली आहे. कवठे या गावात एका तरुणाने मुनींना लोखंडी गजाने मारले. या दोन मुनी गंभीर जखमी झालेत. 5 जैन मुनी धार्मिक विधी आटपून शिरूर भीमाशंकर रस्त्यावरून मंचरकडे निघाले होते. कवठे या गावात ते एका ठिकाणी थांबले असता तेव्हा एक तरुण दुचाकीवर त्या ठिकाणी आला. त्याने तिथे दुचाकी थांबवली. जैन मुनींनी त्याला दुचाकी बाजूला लावण्यास सांगितले. यावरून तरुण भडकला आणि त्याने मुनींना लोखंडी गजाने मारहाण करण्यास सुरुवात केली असा आरोप मुनींनी केलाय. मारहाण करणाऱ्या तरुणाचं नाव अर्जुन हिलाल असं आहे. मारहाण झालेल्या मुनींपैकी सिद्धसेन विजयजी महाराज आणि भव्य घोष विजयजी महाराज या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मारहाण केल्यानंतर आरोपी फरार झालाय. आरोपीला लवकरच अटक करू असं पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांनी स्पष्ट केलंय.